नमस्कार मित्रांनो अशी अनेक झाडे आणि वनस्पती आहेत ज्यांची हिंदू धर्मात पूजा केली जाते यापैकी एक वनस्पती म्हणजे तुळशी तुळशीचे रोप जवळजवळ प्रत्येक घरात आढळून येते असे मानले जाते की ज्या घरात तुळशीचे रोप लावले जाते त्या घरात नकारात्मकता ऊर्जा राहत नाही हिंदू धर्मग्रंथानुसार तुळशीच्या रूपामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी निवास करत असतात आणि तुळशीच्या मुळामध्ये शालिग्राम वास करत असतात ज्योतिषशास्त्रातही तुळशीचे रोप आणि त्याचे मुळाचे महत्त्व सांगितले आहे तुळशीची नित्य पूजा केल्याने घरात सुखसमृद्धी टिकून राहते आणि पैसा सतत मिळतो तर तुळशी सोबत आपण कोणते असे उपाय करायचे आहेत ज्यामुळे माणसाचे नशीब बदलून जाईल ते आपण पाहूया प्रत्येक घरात तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते जर तुमच्या घरातही तुळशीचे रोप असेल तर त्याच्याजवळ बसून पूजा करताना ओम नमो भगवती वासुदेवाय नमः हा जप एकशे आठ वेळा करा आणि आपल्या अडचणी समस्या देवी तुळशी आणि विष्णू समोर ठेवा असे केल्याने तुमच्या समस्या दूर होतील अशुभ दूर करण्यासाठी एकादशीला तुळशी मातेला गुळ अर्पण करा भगवान विष्णू यांना गूळ खूप प्रिय आहे आणि तुळशी गुळ अर्पण केल्याने व्यक्तीला सौभाग्य के प्राप्त होती हा उपाय तुम्ही एकादशीच्या दिवशी करू शकता संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा त्यात चिमुटभभर हळद टाका आणि हा दिवा तुळशीच्या मुळाजवळ ठेवा पिठाचा बनवलेला हा दिवा उत्तर दिशेला ठेवणे शुभ मानले जाते यामुळे तुम्हाला लवकरच सुख आणि समृद्धी मिळेल आणि आर्थिक संकटापासूनही तुम्हाला सुटका मिळेल दिवा ठेवताना तुळशीला हात लागणार नाही आणि त्याची आगणी तुळशीला लागणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे याशिवाय रविवार बुधवार आणि एकादशीला माता तुळशीला स्पर्श करू नये यासोबतच दुसऱ्या दिवशी तो पिठाचा कणकेचा दिवा स्वच्छ करून गाईला खाऊ घालावा गा तर तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद